अमरावती मतदारसंघामधील विधानसभा मतदारसंघ असलेला वडनेर मतदारसंघातून पुन्हा एकदा आमदार रवी राणा यांनी विजयी पताका फडकवलेली आहे. खासदार नवनीत राणा यांचे पती असलेले आमदार रवी राणा हे पुन्हा एकदा आमदार झालेले आहेत, त्यामुळे आता राणा घराण्यामध्ये पुन्हा एकदा खासदार आणि आमदार अशी जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवनीत राणा या सध्या अमरावतीच्या खासदार आहेत, तर दुसरीकडे रवी राणा यांनी वडनेर मतदारसंघातून आपली विजयी पताका जी आहे ती फडकवलेली आहे. इतर ज्या 28 उमेदवारांचा विजयी घोडदौड सुरू आहे त्यामध्ये रवी राणा यांचा सुद्धा समावेश आहे. रवी राणा यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे. त्यांच्या विजयाचा जल्लोष हा वडनेरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार रवी राणा यांच्या विजयाचा हा जल्लोष साजरा करण्यात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. रवी राणा या संदर्भात काय म्हणालेत विजयानंतर ते पाहूयात. काय सांगाल, जनता जनार्दनाच्या आशीर्वादांना केलेले विकास कामं आणि शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य जनता महिला सगळ्यांच्या वतीने जी ताकद मिळाली, व्यापारी बंधू सगळ्यांनी खऱ्या अर्थानं केलेल्या विकासाची पावती, संपर्कामध्ये राहण्याची पावती, लोकांमध्ये मिसळून राहून लोकांचे दुःख समजून घेणं याची पावती आणि लोकांच्या प्रत्येक दुःखासुखामध्ये उभं राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची पावती हे लोकांनी मला आशीर्वादाच्या रूपामध्ये आज दिलेली आहे. ही हॅट्रिकच नव्हे तर बडनेरा मतदारसंघाच्या पूर्ण जनतेचा विजय आहे. त्यांना मी पूर्ण समर्पित करतो, नतमस्तक होतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. तर आपण